आता मी ठाण्याला उभं राहणार असं सांगितलेलं आहे. आदित्यजी, ठाणे सुसंस्कृत आहेच, पण त्याचबरोबर ठाण्याची जनता देखील सुज्ञ आहे. तुम्ही खरंच उभे राहा ठाण्याला, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हे ठाणेकर राहणार नाही. धर्मवीर आनंद दिघेजी यांच्या ठाण्याला मुंबईतल्या कार्यकर्त्यांना बसेसमध्ये भरून उभाठा गटाने पिकनिक नेली होती. या पिकनिकमध्ये आदित्यजी ठाकरे यांनी अनेक वल्गना केल्या, भाषणं दिली. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला ए प्लस वरळी करणार होते त्या वरळीला आपल्याला आता लोकाधार जनाधार मिळणार नाही हे कळून चुकलेलं आहे. 3-3 आमदारांचा बळी घेतलेल्या त्या वरळीमधून आपण परत निवडून येणार नाही हे लक्षात आल्यामुळे आता मी ठाण्याला उभं राहणार असं सांगितलेलं आहे. आदित्यजी, ठाणे सुसंस्कृत आहेच, पण त्याचबरोबर ठाण्याची जनता देखील सुज्ञ आहे. तुम्ही खरंच उभे राहा ठाण्याला, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हे ठाणेकर राहणार नाही. कारण या ठाण्यामध्ये गेले 25 वर्ष जी प्रगती केलेली आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यामुळे झालेली आहे. सुखदुःखाला धावून येणारा कोण असेल तर ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत हे ठाणेकरांना माहिती आहे. त्याच्यामुळे उगीचच आज पिकनिकला आल्यासारखे ठाण्याला येऊन तुम्ही ठाणेकरांना अशा पद्धतीने बोलू नका, कारण ठाणेकरांना माहिती आहे की निवडणुकीला काय करायचं आहे. परंतु एक मात्र लक्षात ठेवा, त्यामुळे काय झालंय माहिती आहे, ठाण्यातल्या उभाठा गटातले आजी माजी आमदार तसेच इच्छुक नवशे गवशे या सर्वांना आता भीती वाटायला लागली आहे की आता यामध्ये आपला बळी तर जाणार नाही आहे. त्यामुळे जे बोलतो ते करतो हे तुम्ही दाखवून द्या, कारण तुम्हा पिता पुत्रांची दोघांची ख्याती आहे की जे बोलतो ते करत नक्कीच नाही. त्याच्यामुळे वेळ तारीख लिहून ठेवा आणि खरोखर हिम्मत असेल तर ठाण्याला जिंकायचं सोडा हो, फक्त निवडणुकीला उभंच राहून दाखवा. तुमचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय हे ठाणेकर शांत बसणार नाही हे लक्षात ठेवा. जय महाराष्ट्र.